आणि नागपूर मुंबई जवळ आणण्याचं स्वप्न पाहिलं. मला आठवतंय मी त्यावेळेस MSRDCचा मंत्री होतो आणि MSRDCचं 6,500 कोटीचं कर्ज होतं त्याच्यावर आणि ते खातं माझ्याकडे होतं आणि माझ्याकडे काय कामच नव्हतं. मी 2-3 वेळा देवेंद्रजींकडे गेलो, मी तर काम करणारा कार्यकर्ता आहे, आता कामच नाही तर मी काय बेकार झालोय, त्यामुळे मला आता हे काम करणं काही सोयीचं वाटत नाही. पण त्यावेळेस मला देवेंद्रजींनी सांगितलं, तुम्हाला मी जबाबदारी देणार आहे. जबाबदारी दिली त्यांनी समृद्धी हायवेची. जितेंद्र आव्हाडांना माहित आहे ते नेहमी मध्ये मध्ये उठून बोलायचे, समृद्धी हायवे दिलाय, समृद्धी. अरे काय बोललोच नाही ना, हो दे ना. अरे बोलतो बोला, काय बोललो काय, हो दे हो दे. मी चांगलं बोलायला गेलो तर ते पण तुम्हाला आवडत नाही, असं काय करताय? ठीक आहे, झालं आता. ते चला आता मासे कोंबड्या वगैरे नको आपण. तुमच्याबद्दल चांगलं बोललं तरी तुम्हाला ते समजतच नाही, तर ते जाऊ द्या. तर त्यावेळेस हा समृद्धी महामार्गाची जबाबदारी MSRDC कडे दिली. अजितदादांनाही माहित आहे, त्यावेळेस खूप विरोध झाला, विरोध करायला देखील लावला, शेतकऱ्यांना देखील विरोध करायला लावला. आमच्या काही आता मंत्री आहेत, ते आमदार आहेत, त्यांनाही विरोध करायला लावला. बुमरे ना, बरोबर आहे ना, तुमच्या भागातल्या जमिनी देऊ नका म्हणून, जमिनी देऊ नका म्हणून, बरोबर. आणि बुलढाणा आहे, बऱ्याच ठिकाणी. परंतु इच्छाशक्ती असली, इच्छा असल्या की मार्ग दिसतो. शेतकरी देखील, त्यांना देखील आम्ही शेतावर गेलो नाना, त्यांना समजावलं. आम्ही त्यावेळेस इकडे आलो शेवटच्या टोकाला, तेव्हा तिकडे कुत्रं फिरकत नव्हतं, कोणीच नव्हतं. पण जसं समृद्धी हायवेचं थोडं थोडं काम चालू झालं, त्यानंतर 1-6 महिन्यानंतर आल्यानंतर तिथे मल्टीनॅशनल कंपन्यांनी जागा घेतली, काहींनी गोडाऊन बांधले तिथे, आणि याची भरभराट सुरू झाली. आणि त्याचबरोबर हा जो हायवे आहे, आज आपण त्याची, आज काही लोक आपले आमदार काही त्या हायवेने आलेत, बरोबर ना. हे काय बघा किती आत वर आले, आणि धनंजय पण तुम्ही पण आले, इकडे पण आहेत, म्हणजे समृद्धी चांगलं झालं ना. आणि त्याचबरोबर तुम्ही पण आले, आपल्याला ठाण्यापर्यंत न्यायचंय तो. त्यामुळे खरं म्हणजे त्याचं लोकार्पण देखील मगाशी म्हटलं मी, प्रधानमंत्री मोदींच्या शुभ हस्ते झालं. आणि याचबरोबर हा रस्ता, याच्यावर लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे विदर्भातल्या. आज इथे इंडस्ट्री येईल, इथे शेतकऱ्यांचा माल इथे त्याच्यावर प्रक्रिया होईल. आणि जे मुंबईला जाताना 3 दिवस लागतात मोठ्या ट्रकला, तो सकाळी निघाला तर रात्री पोचून जाईल. सकाळी निघाला तर रात्री पोचेल, त्याचा माल एकदम सुरक्षित राहील आणि त्याला त्याचा फायदा होईल. मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेज होतील, लॉजिस्टिक हब होतील, इंडस्ट्री होईल, सगळं होईल. आणि नवनगर आपण बांधतोय, फक्त रस्ता नाही आहे. आणि हा रस्ता जो आहे तो अतिशय महत्वाकांक्षी रस्ता आहे, ग्रीन हायवे आहे. त्या भागात आम्ही काम करताना सुरुवातीला 1200 शेततळी दिली आम्ही त्यांना, शेतकऱ्यांना. आज तिकडे पाहतोय जाता येताना तुडुंब भरलेली असतात, विहिरीचे पाणीच्या वॉटर लेवल वाढली, बोरिंगला पाणी वाढलं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. सोलर आपण 250-300 मेगावॅट वीज निर्माण करतोय, सगळ्यांची काळजी घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आणि भविष्यात देखील, आता त्या दिवशी मी शेतकऱ्यांना बोलवलं होतं, 9 जिल्ह्यातले शेतकरी आले होते, त्यांना मी विचारलं काय केलं तुम्ही, सगळे पैसे घेतले काय केलं त्याचं. त्यांनी मला सांगितलं 4 एकर आमची जमीन विकली, आम्ही 8 एकर जमीन घेतली, माझं घर
बांधलं आणि त्याच्यातले पैसे काही बँकेत डिपॉझिट केले. म्हणजे त्या पैशाचा विनियोग जो आहे समृद्धीचा कुणीही वायफळ केला नाही. आज ते एवढे खुश होते त्या दिवशी, परवाच मी बोलवलं होतं त्यांना, म्हणजे मुद्दाम मी बोलवलं काय बाबा त्याचा समृद्धीचे पैसे काय झाले काय केलं पुढे, पण सगळे म्हणजे त्या समृद्धीच्या मुळे सगळ्यांची समृद्धी झाली, सगळ्यांची समृद्धी झाली, शेतकऱ्यांची, तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांची, त्या भागामध्ये सगळ्यांची झाली ना. अरे आता आणखी होणार आहे. तो रस्ता जो आहे हा देणार आहे, देणारा घेणारा नाही, तो देत राहणार आहे पुढे. तुम्हाला घ्यायचं माहिती आहे का फक्त? अरे शोधून झाल्या ना बाबा, पृथ्वीराज बाबा शोधून शोधून थकले, ते आता तुम्ही पण शोधा, पाय काय अडचण नाही. तर याच्यामध्ये खऱ्या अर्थाने दादा याच्यावर बोलायचं म्हणजे एवढंच कारण की हा विदर्भासाठी एक वरदान ठरणार आहे, गेम चेंजर आहे हा रस्ता. त्यामुळे एवढं मी त्याची माहिती आपल्याकडे दिलेली आहे.